नमस्कार मित्रांनो, देवांश झगडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे रविवार, म्हणून रविवार स्पेशल मटण बनवणार आहो. इथे मी 1/2 किलो मटण घेतले आहे, 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे. मटणामध्ये आपण हळद आणि मीठ टाकून ते मस्त मिक्स करून घेऊयात. गॅस चालू करून कुकरमध्ये 2 पळ्यात तेल ओतून कांदा मस्त फ्राय करून घेऊ. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्याच्यात आपण मटण टाकून घेऊ. मटण 2 मिनिट छान पैकी परतून घेऊया. मटण परतून झाले की त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि 1 तांब्या पाणी ओतूया. मटणाला चांगली उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून मस्त 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. इथे कुकरच्या 4-5 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. नंतर आपण थोडंसं खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण 1 वाटी फुटाणे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे पिवळं मटण छानपैकी शिजून तयार झालेलं आहे. 1 वाटीमध्ये पिवळं मटण आणि थोडंसं पाणी काढून ते मी देवांशला दिलेले आहे. पिवळं मटण आणि पाणी हे मुलांसाठी चांगलं असतं. त्यानंतर 1 कढईत 2 पळ्या तेल घालून घेतलेले आहे. नंतर चिरलेले खोबरे हे तेलात मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवलेला आहे. खोबरं मस्त लालसर गुलाबी असे तळून झालेले आहे. त्याच कढईत आपण कांदा घालून तो लालसर होईपर्यंत मस्त भाजून घेऊयात. कांदा हा मस्त लालसर भाजून झालेला आहे. त्यानंतर त्याच्यात मी 1 तेजपत्ता टाकलेला आहे. तेजपत्त्याने मटणाच्या कालवणाला एक वेगळीच टेस्ट येते. त्यानंतर त्याच्यात 1 चिरलेला टोमॅटो, नंतर लसूण घालून ते पुन्हा एकदा छान परतून घेतलेले आहे. त्यानंतर त्याच्यात थोडेसे फुटाणे घालून घेऊयात. फुटाणेही मस्त कढईत छान 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. सर्व मसाला हा छान परतून घेतल्यानंतरच तो आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यात 1 मुठभर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. हे वाटण आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. नंतर त्याच कढईत मी 2-3 पळ्या तेल टाकून घेतलेले आहेत. आता आपण मटणाचं कालवणाला इथे फोडणी देणार आहोत. त्यामध्ये मी 2 चमचे मटण मसाला घातलेला आहे. त्यानंतर त्याच्यात 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि थोडंसं नकळत लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर हा मसाला मस्त चमच्याने गरगर फिरवून घेतलेला आहे. नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण आपण यामध्ये ओतून घेणार आहोत. मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण मी सर्व याच्यामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने ते हलवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता कालवणाला आत्ताच मस्त छान तरी दिसत आहे. हे सर्व उकळी आल्यानंतर
मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत. मसाल्याला मस्तपैकी 2-3 मिनिटे फ्राय करून झाल्यानंतर त्याला मस्त तेल सुटलेले आहे. त्यामध्ये आपण आता सर्व कुकरमधले पिवळे पाणी आणि मटण घालून घेणार आहोत. जर तुम्हाला भाजी घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडं पाणी घालू शकता. इथे मला भाजी थोडी घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या भाजीला तरी आलेली आहे आणि छान वासही सुटलेला आहे. या भाजीत वरतून आपण मस्त मूठभर बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालून घेऊयात. मटणाचं कालवण मस्त आपलं तयार आहे. तर एका गॅसवर आपण मस्त मटण उकळायला ठेवणार आहोत आणि दुसरीकडे मस्त गरम गरम तव्यात बाजरीची भाकर बनवणार आहोत. तर बाजरीच्या आपल्या गरम गरम भाकरी तयार आहेत. भाकरी तयार झाल्या की नंतर मस्त एका वाडग्यात तांदूळ घेऊन ते धुवून भात लावलेला आहे व जेवणासोबत कांदा खाण्यासाठी तो मस्त धुवून ठेवलेला आहे. तर या जेवायला